बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. गेल्या काही दिवसांपासून कधी धुके तर कधी ढगाळ वातावरण, अधूनमधून कडकडाटांचा विजा व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, यामुळे शेतीच्या पिकांचे नुकसान झालेच आहे. परंतु त्याचा प्रादुर्भाव हा आंब्याच्या मोहरावर देखील मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतोय. कळवण तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधाला आंब्याचे झाड आहे. काही शेतकऱ्यांचे आंब्याचे बाग देखील आहेत. परंतु आंब्याच्या झाडाला जे मोहर फुटले आहे त्यासाठी सध्याचे हवामान हे धोक्याची घंटा ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील परिसरातील आंबा पीक हे धोक्यात आले आहे. बळीराजाचे सध्याचे ग्रहण सुटता सुटेना अशी अवस्था आहे. सद्यस्थिती पाहता ऐनवेळी हवामानात झालेल्या बदलामुळे व वादळी वाऱ्यांमुळे आंब्याच्या झाडाला आलेले मोहर हे गळून पडत आहे. तर काही ठिकाणी मोहर हा काळपट पडलाय आणि याचा परिणाम हा तालुक्यातील शेतकरी जो गावठी आंबा पिकवतो त्याच्यावर झाला आहे. परिणामी आंब्याची गोडव्याची चव आणि लोणचं भरण्यासाठी आंबा मिळेल की नाही या गोंधळलेल्या अवस्थेत शेतकरी पडलाय. म्हणून यावर्षी अवकाळी पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे गळून पडलेल्या मोहराने आंब्याच्या गोडव्याला घरघर लागलेली दिसून येते. प्रतिनिधी योगेश बागुल, प्रबंधभूमी, महाराष्ट्र न्यूज, कळवण.